like a Hellcat. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं एक्सपर्ट डे चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण जे काही पाहणार आहोत हा पार्ट आहे पॅराबोला कॉन्सेप्ट टाइप अँड टर्मिनॉलॉजीज. आता इथे पॅराबोला म्हणजे काय, पॅराबोलाची कॉन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची, त्याचे टाईप स्टडी करायचे आणि पॅराबोला चांगल्या करण्यासाठी पॅराबोलाच्या क्वेश्चन्समध्ये जे काही वेगवेगळे नॉमिक्लेचर येणार आहे, टर्म्स येणार आहेत, ते आपल्याला चांगल्या माहिती असायला पाहिजे. त्यांना आपण काय म्हणतो टर्मिनॉलॉजी. हा जो कॉन्सेप्ट आहे हा पहिल्यांदा आणि नव्यानं शिकत असल्या कारणानं बराचसा गोंधळ आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. गोंधळ नको म्हणून यासाठी आपण हे आर्टिकल प्रिपेअर करत आहोत. तर बघा, सर्वात पहिल्यांदी पॅराबोला म्हणजे काय, म्हणजे पॅराबोलाची कॉन्सेप्ट काय आहे ती चांगली समजून घ्या. तर सर्वात आधी हा जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट फक्त तुमची प्लेनर ज्योमेट्रीसाठी आहे. प्लेनर ज्योमेट्रीला आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो टू डायमेन्शनल ज्योमेट्री. टू डायमेन्शन म्हटल्यानंतर तिथे किती आले, फक्त दोन व्हेरिएबल आले. म्हणजे ही ज्योमेट्री टू डी आहे आणि टू डायमेन्शनल ज्योमेट्रीसाठी आपल्याला ऍक्च्युअल कॉन्सेप्ट जो आहे तो स्टडी करायचा आहे. जर थेरॉटिकली किंवा प्रॅक्टिकली जर गेलं तर एक आईस्क्रीमचा कोन असतो, त्याचे वेगवेगळे कटिंग्स किंवा सेक्शन्स घेऊन आपण काय करतो, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला अशा पद्धतीने डिफाईन करतो. परंतु थेरॉटिकली आपण जर प्रॉब्लेम सोडवताना आपण आईस्क्रीमच्या कोनवरती प्रॉब्लेम सोडवणार नाहीये, तर आपल्याला ऍक्च्युअल कॉन्सेप्ट काय आहे हा कळल्याशिवाय पॅराबोला कळणार नाहीये. तर मग केअरफुल लक्षात आहे की एक्झॅक्ट पॅराबोला म्हणजे काय आहे. तर पॅराबोला चांगलं समजण्यासाठी तो पॅराबोला ही प्लेनर ज्योमेट्री आहे, म्हणजेच ती टू डायमेन्शनल ज्योमेट्री आहे. म्हणजेच जे काही आहे हे टू डायमेन्शन मध्ये होणार आहे. मग मी हा माझा बोर्ड हा जो काय आहे हा तर प्लेन आहे, ज्याच्याकडे लेंथ आणि ब्रेथ आहे. मग या प्लेन मध्ये मी कोणता तरी एक काय करतोय, फिक्स पॉइंट घेतोय. मग या प्लेन मधला जो काही फिक्स पॉइंट आहे त्याला मी समजा एस म्हणतो आणि एक फिक्स्ड लाईन घेतोय. हा झाला फिक्स्ड पॉइंट आणि ही झाली फिक्स्ड लाईन. मग आता पॅराबोला म्हणजे काय ते चांगलं लक्षात घ्या की पॅराबोला इज अ लोकस. सर्वात पहिल्यांदा लोकस म्हणजे काय माहित पाहिजे. लोकस मीन्स द सेट ऑफ ऑल पॉइंट्स. त्याला आपण काय म्हणतो, लोकस. लोकस मीन्स सेट ऑफ ऑल द पॉइंट्स. मग पॅराबोला हा काय आहे तर एक लोकस आहे. लोकस म्हणजे सेट ऑफ ऑल पॉइंट्स आहे. तर ते पॉइंट्स कसे आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. तर लोकस ऑफ पॉइंट्स इन द प्लेन विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स पॉइंट अँड द फिक्स्ड लाईन. खूप महत्वाचं वर्ड आहे लोकस आहे इक्विडिस्टंट. तर ते पॉइंट कसे, लोकस म्हणजे सेट ऑफ ऑल पॉइंट्स आहे. पॅराबोला म्हणजे हा काय, त्या सर्व पॉइंटचा सेट आहे. कसे पॉइंट्स आहे, तर ते पॉइंट इक्विडिस्टंट वरती आहे. मग इक्विडिस्टंट म्हटले तर कोणापासून, तर इक्विडिस्टंट आहे फिक्स्ड पॉइंट पासून. इक्विडिस्टंट आहे फिक्स्ड पॉइंट पासून आणि फिक्स्ड लाईन पासून. चांगलं लक्षात घ्या. मग मला ह्या प्लेन मधले असे सर्व पॉइंट्स घ्यायचे आहे, सेट ऑफ ऑल पॉइंट्स. मला ह्या प्लेन मधले असे सर्व पॉइंट्स घ्यायचे की ते पॉइंट्स ह्या फिक्स्ड पॉइंट पासून आणि फिक्स्ड लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती असणार आहेत. हा मेन कॉन्सेप्ट आहे तुमचा पॅराबोलाचा. मग सर्वात आधी मी काय करतो, तर एस पासून ह्या लाईन वरती काय टाकतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. मग आता ह्या दोघांचा मिड पॉइंट इथे कुठेतरी, हा झाला समजा मिड पॉइंट. कुणाचा, लाईन आणि एस मध्ये जो परपेंडिक्युलर टाकलाय त्याचा मिड पॉइंट. म्हणजे आता हा पॉइंट जर मी पकडला तर हा पॉइंट एस पासून आणि ह्या लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती असणार आहे. मग हा पॉइंट काय झाला, ह्या पॅराबोलाचा पॉइंट झाला. समजा मी इथे कुठेतरी एक पॉइंट घेतला असा, तर ह्या पॉइंटला मी समजा काय म्हणतो, पी ऑफ एक्स वाय असं म्हणतो. मग पी पासून एस हे डिस्टन्स, याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन एस अँड पी. आणि पी पासून ह्या लाईनचं डिस्टन्स, बरोबर ना. तर पी पासून याला मी परपेंडिक्युलर टाकणार, याला मी एम म्हणतो. म्हणजे पी एम हे डिस्टन्स अँड डिस्टन्स बिटवीन एस पी अँड डिस्टन्स बिटवीन पी एम. म्हणजेच थोडक्यात एस पी इज इक्वल टू पी एम झालं तर याला आपण काय म्हणणार आहे, हा पी पॉइंट हा सुद्धा काय होईल, पॅराबोलाचा पॉइंट होईल. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे, सेट ऑफ ऑल पॉइंट्स असे सर्व पॉईंट घे. समजा मी इकडचा पॉईंट घेतला
तर एस पासूनचं डिस्टन्स आणि इथून हे डिस्टन्स काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे मला ह्या प्लेनमधले असे सर्व पॉईंट्स कलेक्ट करायचे की त्या पॉईंटपासून हा फिक्स पॉईंट आणि त्या पॉईंटपासून फिक्स लाईन हे दोन्हीही डिस्टन्सेस सेम पाहिजे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन एस पी डिस्टन्स बिटवीन पी एम शुड बी सेम. एस पी इज इक्वल टू काय पाहिजे, पी एम पाहिजे. मग एस पी इज इक्वल टू पी एम ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे सर्व पी पॉईंटचा सेट म्हणजेच कोण, पॅराबोला. आले लक्षामध्ये? मग आता अशा पद्धतीने आपल्याला गोष्ट कळाली की याच्या इकडचे पॉईंट म्हणजे या साईडचे पॉईंट येणार नाहीये, तर आपण रँडमली जर काढलं तर ते अशा पद्धतीनं त्याचा शेप तयार होणार आहे. मग आता हा जो पॉईंट आहे, हे सर्व पॉईंट याच्यावरती मी आता कोणताही पॉईंट घेतला तर त्या पॉईंट पासून यस आणि त्या पॉईंट पासून फिक्स्ड लाईन हे काय असणार आहे, तर पॅराबोलाचे सगळे कॉर्डिनेट्स होणार आहे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे सर्व पॉईंट्स हे काय झाले, पॅराबोलाचे पॉईंट्स झाले. म्हणजे तो काय डिफाईन करणार आहे, पॅराबोला डिफाईन करणार आहे. मग आता केअरफुली लक्ष द्या की हा जो फिक्स्ड पॉईंट आहे, ह्या फिक्स्ड पॉईंटला आपण म्हणतो फोकस. टर्मिनॉलॉजी मध्ये पहिली कॉन्सेप्ट येणार आहे तुमची फोकस. फोकस म्हणजे तो फिक्स्ड पॉईंट झाला आणि जी काही फिक्स्ड लाईन आहे त्या फिक्स्ड लाईनला आपण म्हणतो डायरेक्ट्रिक्स. म्हणजे तुमची दुसरी कॉन्सेप्ट आली डायरेक्ट्रिक्स. मग आता फोकस म्हणजे काय, तर जो काही फिक्स्ड पॉईंट आहे ज्याच्यापासून सर्व इक्वल डिस्टन्स वरती ज्याच्यावरती असणारे पॉईंट ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे सगळे पॉईंट आपण घेतले, तो फिक्स पॉईंट आधी आपल्याला डिफाईन करावा लागला, तो फिक्स पॉईंट म्हणजे फोकस आहे. जी फिक्स लाईन आपण घेतली तिला आपण काय म्हणणार, डायरेक्ट्रिक्स. आता हे असे पद्धती आपण कुठेही ड्रॉ करू शकतो. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये ड्रॉ करण्यासाठी, स्टँडर्ड फॉर्म आला तर हे कोण आहे, प्लेनर आहे. प्लेन मध्ये स्टँडर्ड फॉर्म घ्यायचा म्हटलं की सर्वात आधी कोण येणार आहे, वाय ऍक्सिस आणि कोण येईल, एक्स ऍक्सिस. मग आता तुम्ही याला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, सर्वात आधी फोकस पाहिजे आणि डायरेक्ट्रिक्स पाहिजे. मग तुम्ही आधी काय करणार, फोकस घेणार. फोकस घेणार म्हणजे कोणता तरी एक पॉईंट सिलेक्ट करणार, त्याला आपण फिक्स पॉईंट म्हणणार. मग आता तो फिक्स पॉईंट कुठे घ्यायचा, एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा की वाय ऍक्सिस वरती घ्यायचा. एक्स मध्ये पण टुवर्ड्स राईट घ्यायचा की टुवर्ड्स लेफ्ट घ्यायचा. वाय वरती घ्यायचा की अपवरती घ्यायचा की डाऊन वरती घ्यायचा. अशा पद्धतीनं फिक्स पॉईंटची पोझिशन हा तुमचे काय डिफाईन करणार आहे, तर टाईप्स डिफाईन करणार आहेत. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर घ्यायचं झालं तर मी काय करतोय, यस हा जो पॉईंट येणार आहे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती घेतला. मग एक लाईन मला घ्यायची, तर मी बरोबर आपल्याला एक गोष्ट कळाली की तो काही पॉईंट असणार आहे, फोकस ते डायरेक्ट्रिक्स याचा मिड पॉईंट कोण असणार आहे, एक पॉईंट असणार आहे. मग समजा हा फोकस आहे, हे डिस्टन्स मी समजा ए घेतलं, तर तेवढंच इकडे ए डिस्टन्स वरती एक काय करतो, फिक्स लाईन घेतो. हा इकडे घेतलं, हे डिस्टन्स किती असणार, ए. मग हा जर ओरिजिन हे डिस्टन्स ए, हा पॉईंट काय झाला, ए झिरो. आणि हे डिस्टन्स जितकं आहे तितकंच हे डिस्टन्स असणार आहे, तर मग हा पॉईंट हा काय झाला, एक्स इज इक्वल टू मायनस ए. मग हा पॉईंट पॅराबोलावरती येणार आहे, कारण हा पॉईंट एस पासनं आणि हा पॉईंट फिक्स लाईन पासनं इक्वल डिस्टन्स वरती आहे. मग असे सगळे पॉईंट मी घेणार, असे सगळे पॉईंट मी घेणार जे फिक्स पॉईंट पासनं आणि फिक्स लाईन वरती पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. समजा मी इथे तो पॉईंट घेतला पी, हा एक जनरल पॉईंट म्हणून याला काय म्हणतो मी, पी ऑफ एक्स वाय. म्हणजेच काय, तर पी पासून एस आणि पी पासून ही लाईन, म्हणजे पी एस इज इक्वल टू काय होणार आहे, पी एम होणार आहे. तर ऑटोमॅटिक हा पॉईंट काय डिफाईन करणार आहे, पॅराबोला डिफाईन करणार आहे. मग असे सगळे पॉईंट मी जर घेतले तर माझा हा असा पद्धतीनं काय डिफाईन होईल, हा एक पॅराबोला डिफाईन होईल. म्हणजे सर्व जे काही इंडिकेट्स पॉईंट येणार आहे अशा पद्धतीनं की त्या पॉईंट पासनं एस आणि त्या पॉईंट पासनं ही फिक्स लाईन हे काय असणार आहे, इक्वल डिस्टन्स वरती. मग सर्वात ह्या दोघांचा जो काही मिड पॉईंट येईल याला आपण म्हणतो व्हर्टेक्स. आणि तो कुठं आला, आता झिरो झिरोला. म्हणजे हा जो मिड पॉईंट येणार होता हा त्याचा काय असता, व्हर्टेक्स. मग पहिली कॉन्सेप्ट तुम्हाला इथं क्लिअर करायची आहे की डायरेक्ट्रिक्स आणि फोकस, फोकस पासून डायरेक्ट्रिक्स वरती परपेंडिक्युलर टाकला तर त्याचा मिड पॉईंट हा पॅराबोलाचा काय असतो, व्हर्टेक्स असतो. म्हणजेच व्हर्टेक्स टू फोकस जितकं काही डिस्टन्स असणार आहे तितकंच व्हर्टेक्स टू डायरेक्ट्रिक्स असं असणार आहे. मग आता इथे तुम्ही अशा पद्धतीने घेतला, मग आता सेम हे झाला स्टँडर्ड फॉर्म. मग आता ह्या
पॅराबोलाचं इक्वेशन जर आपल्याला ऑप्टेन करायचं असेल, मला ही लाईनचं इक्वेशन भेटलंय की ती एक्स प्लस ए इज इक्वल टू झिरो आणि ह्या पॉईंट माहिती एस इज इक्वल टू ए झिरो, मग आपल्याला माहिती जर हे सर्व पॉईंट पॅराबोला डिफाईन करणार असतील तर एस पी इज इक्वल टू काय असणार आहे, पी एम असणार आहे. मग एस आणि पी मधलं डिस्टन्स आपण डिस्टन्स फॉर्म्युला काढू शकतो. काय डिस्टन्स फॉर्म्युला? y माय x माय x2 मायनस x1, x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू pm. म्हणजे p पासून लाईन वरती परपेंडिकुलर टाकलाय, लाईन कोणती? x प्लस a. मग लाईन वरती परपेंडिकुलर डिस्टन्स काढायचं असेल तर x प्लस a अपॉन रूट ऑफ 1, म्हणजेच किती? स्क्वेअरिंग केलं तर एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस ए चा स्क्वेअर. स्क्वेअरिंग करा म्हणजे किती? एक्स स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर ए स्क्वेअर कॅन्सल, एक्स स्क्वेअर कॅन्सल, तिकडे गेला प्लस झाला म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स. हा काय झाला? हे लॉकसचं इक्वेशन झालं. मी हा जनरल पॉईंट घेतला होता, एक्स वाय कोणता पॉईंट माहित नाही, मी त्या पॉईंटला एक्स वाय म्हटलं. पण पी पासून फिक्स पॉईंट आणि पी पासून फिक्स लाईन हे दोन्ही जे काही डिस्टन्सेस आहेत ते सेम घेतले, म्हणजे कोणाची डेफिनेशन होती? पॅराबोलाची. आणि मग तो लोकस फाईंड केला तर तो लोकस काय आला? वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स. म्हणजे ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय झालं? वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स. म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे? दोन पॉईंटचा डिस्टन्स फॉर्म्युला माहित पाहिजे आणि ही लाईन आहे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईन चा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. हे दोन फॉर्म्युले तुम्ही इथं पुट केले तर तुम्ही इझिली स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॅराबोलाचं इक्वेशन ऑप्टेन करू शकता. इक्वेशन ऑप्टेन करताना तुम्हाला फोकस, डायरेक्ट्रिक्स आणि डिस्टन्स पॉईंट, डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स अँड डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईन, या चार गोष्टी माहीत असेल तर इक्वेशन तुम्हाला ऑप्टेन करता येतं. मी आता इथे स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतलं की जो काही फिक्स पॉईंट होता तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती घेतला, डायरेक्ट्रिक्स काय घेतलं? इकाच्या बाजूला घेतला. मग आता मी हा फोकस इकडं निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती सुद्धा घेऊ शकतो. मग हा जो पॅराबोला झाला हा ओपन अबाउट पॉझिटिव्ह डायरेक्शन. जर मी इकडे घेतला तर तो ओपन अबाउट निगेटिव्ह डायरेक्शन, जर फोकस मी इथे घेतला इट इज ओपन अपवर्ड, आणि जर फोकस इकडे घेतला तर ओपन डाऊनवर्ड. म्हणजे असे पॅराबोलाचे किती टाईप्स पडतील? चार टाईप्स. मग ही कॉन्सेप्ट तुम्हाला चांगली समजली असेल तर चार टाईप समजायला आणि टर्मिनॉलॉजी समजायला वेळ लागणार नाही. चल बघा, आता मी तुम्हाला काय करतोय, पॅराबोलाचे चार टाईप कसे आलेत ते सांगतोय. कॉन्सेप्टचा विचार जर केला तर पॅराबोला म्हणजे काय? फिक्स पॉईंट आणि फिक्स लाईन, फिक्स पॉईंट पासून आणि फिक्स लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती असणारे सगळे पॉईंट्स. मग हे समजा तुमचे काय झाले, तुम्हाला मी पॅराबोलाचं इक्वेशन सुद्धा इथे ऑप्टेन करून दिलं. समजा फर्स्ट केसमध्ये आपण काय पाहिलं, व्हर्टेक्स आपण इथं घेतला, सॉरी फोकस आपण इथं घेतला. मग हा झाला तुमचा यस, हे डिस्टन्स काय शून्य केलं तर ए एक्स ऍक्सिस वरती, म्हणून कॉर्डिनेट्स काय आले? ए झिरो. म्हणून तो पॅराबोला आपण ड्रॉ केला तर तो असा येईल ऑटोमॅटिक. हे डिस्टन्स जितका असणार आहे हा पॉईंट पॅराबोलाचा आहे. मग ह्या पॉईंट पासून फिक्स पॉईंट आणि ह्या पॉईंट पासून डायरेक्ट्रिक्स, म्हणजे इकडे कोण आला तुमचा? डायरेक्ट्रिक्स. तर हा इकडे मायनस ए, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस ए, फोकस झाला ए झिरो. आता लक्ष द्या सर्वांनी, आणि याचं इक्वेशन आपण ऑप्टेन केलं वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स. कसं घेतलं? कॉन्सेप्ट कसे आले? फॉर्म्युला कसा आलाय तुम्हाला मी सांगितलं, इथं प्रूव्ह करून दिले. आता इथे कुठेही एक पॉईंट मी घेतला से पी ऑफ एक्स वाय, तर पी पासून यस हे डिस्टन्स आणि पी पासून ह्या लाईनचा डिस्टन्स काय असणार आहे? सेम. आता हा झाला फर्स्ट टाईप. का? कारण मी व्हर्टेक्स जो फोकस आहे हा फोकस कुठे घेतला? फोकस घेतला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती. आणि व्हर्टेक्स हा जो व्हर्टेक्स हा पॉईंट म्हणजे काय? व्हर्टेक्स. व्हर्टेक्स कुठे आला? ओरिजिनला. दुसरा जो टाईप आहे तो मी सेम घेणार, फक्त आता जो फोकस आहे ना फोकस हा निगेटिव्ह वरती घेणार. मग हा निगेटिव्ह डिस्टन्स मी तेच ठेवणार, किती? ए. म्हणजे हे डिस्टन्स जर मी एच ठेवलं हा निगेटिव्ह आहे, म्हणून मायनस ए झिरो हा त्याचा काय झाला? फोकस. आणि हे डिस्टन्स जर ए असेल तर तेवढाच इकडे घेतलं तर मग हा इकडे मला एक लाईन भेटल, ती किती आली? एक्स इज इक्वल टू ए. मग आता याची डायग्राम काढली तर मला असे पॉईंट घ्यायचे, म्हणजे हा पॉईंट घ्यायचा, इथून हे डिस्टन्स, इथून हे डिस्टन्स, सेम आहे. असं करत करत मी ती कॉन्सेप्ट वापरून जर डायग्राम काढली तर हा असा पॅराबोला येईल. इथं मी कुठेतरी पॉईंट घेतो पी ऑफ एक्स वाय. तर हा झाला फोकस, हा झाला डायरेक्ट्रिक्स, आणि हा पॅराबोला कसा आहे? ओपन टू निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ज्यावेळेस पॅराबोला हा ओपन टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस होतं त्यावेळेस फोर ए एक्स होतं,
किंवा सरळ तुम्ही काय करा, इथं तुम्हाला पॉइंट माहिती आहे, इथून डिस्टन्स फॉर्म्युला वापरा म्हणजे एस पी फाइंड करा, आणि लाईन तुम्हाला माहिती आहे म्हणजे इथून इकडे परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला वापरा, पी एम फाइंड करा, एस पी इज इक्वल टू पी एम हा फॉर्म्युला फाइंड केला तर तुम्हाला ह्या पॅराबोलाचं इक्वेशन येईल आणि ते येईल वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फोर ए एक्स. केअरफुल लक्ष द्या, कॉन्सेप्ट तीच आहे, फक्त तुमची फोकसची पोझिशन बदलली म्हणून काय बदलतो, पॅराबोलाची डायग्राम बदलते म्हणून काय बदलतं इक्वेशन, कॉन्सेप्ट बदलत नाही. मग आता सेम जर तुम्ही फोकसची पोझिशन जी आहे ती पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती घेतली इथे, मग आता वाय ऍक्सिस वरती म्हणजे हा एस काय होईल आता झिरो ए, जी ए म्हणजे काय, इथून तर व्हर्टेक्स डिस्टन्स, तर तो पॅराबोला कसा दिसणार तुम्हाला असा, मग जितकं हे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स खाली घेऊन मला काय काढावं लागेल इकडे एक फिक्स लाईन, ही काय झाली, जरी डिस्टन्स ए हे डिस्टन्स एच असणार आहे पण निगेटिव्ह साईडला, पण आता वाय ऍक्सिसला, सो वाय इज इक्वल टू मायनस ए. मग परत याचं इक्वेशन कसं ऑप्टेन करणार, इथं कुठेतरी एक पॉईंट घेणार मी पी ऑफ एक्स वाय, पी पासून एस आणि पी पासून ही लाईन म्हणजे एस पी इज इक्वल टू पी एम, हे सेम असणार आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ पॅराबोला. मग याचं इक्वेशन ऑप्टेन केलं तर ते किती येईल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए वाय. आणि सेम जर तुम्ही फोर्थ पॅराबोला जर घेतला तर फक्त काय बदलवताय तुम्ही, फोकसची पोझिशन, फोकस तुम्ही इथं घेतला यस, आता हे डिस्टन्स किती असू, म्हणजे हा व्हर्टेक्स आहे, व्हर्टेक्स चारही पॅराबोलाचा व्हर्टेक्स कुठे ओरिजिन झिरो झिरोला, मग याचं तुम्ही काय आता घेणार आहे व्हर्टेक्स घेतला हे डिस्टन्स किती असून केलं ए, मग या पॅराबोलाची डायग्राम काढली तर ती कशी येणार आहे अशी, हा झाला झिरो मायनस आहे कारण निगेटिव्ह साईडला आहे, मग हे जितकं डिस्टन्स असणार तितकं डिस्टन्स इकडे घेतलं की हा कोण झाला डायरेक्ट्रिक्स, म्हणजे एक्स इज इक्वल सॉरी वाय इज इक्वल टू ए. मग याचं इक्वेशन कसं ऑप्टेन करणार, याच्यावरती कुठेही पी ऑफ एक्स वाय हा पॉईंट अस्यूम करा, पी पासून एस म्हणजे पी एस हे डिस्टन्स आणि पी पासून डायरेक्ट्रिक्स हे डिस्टन्स म्हणजे एस पी एम हे डिस्टन्स, हे दोन डिस्टन्स सेम आले, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स माहिती आहे, फोकस माहिती आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून तुम्ही दोन्ही डिस्टन्स फाइंड करू शकता, तुम्हाला या पॅराबोलाचा काय भेटल इक्वेशन भेटल, आणि ते इक्वेशन येईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फोर ए वाय. मग आता चार टाईप आहे तुमच्याकडे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर एक्स, वाय स्क्वेअर इज मायनस फोर एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए वाय आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फोर ए वाय. केअरफुल लक्ष द्या, एक्स एक्स म्हणजे एक्स ऍक्सिसच्या भोवती ओपन, मग एक्स ऍक्सिसच्या भोवती ओपन किंवा एक्स ऍक्सिसच्या भोवती सिमेट्रिक, बघा हा जेवढा पार्ट वरती तेवढाच पार्ट खाली असणार, म्हणजे हा एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिक झाला, पण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिक, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिक, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिक आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिक, म्हणजे तुम्हाला जर इक्वेशन दिलं तर पॅराबोलाची डायग्राम सुद्धा तुम्ही सहज काढू शकता, तर सिंगल पॉवर कोण येतो बघायचं, इथं एक्स एक्स सिंगल पॉवर आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळेल की तो एक्स भोवती सिमेट्रिक आहे. मग पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आलं असतं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह. इथं वाय वाय सिंगल आहे म्हणजे जो काही पॅराबोला आहे तुमचा वायच्या भोवती सिमेट्रिक आहे, मग पॉझिटिव्ह वाय की निगेटिव्ह वाय असं कळतं. मग दोन गोष्टी पक्क्या लक्षात घ्या, फोकस कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स ऍक्सिस का वाय ऍक्सिस, जर एक्स आहे तर एक्स वरती फोकस आहे, निगेटिव्ह एक्स आहे तर मायनस एक्स वरती फोकस आहे, ए वाय वाय वरती फोकस आहे, मायनस फोर ए वाय निगेटिव्ह वाय वरती फोकस आहे. फोकस जर निगेटिव्हला आला तर डायरेक्ट्रिक्स पॉझिटिव्हला जातो, फोकस व्हर्टेक्स हे जितकं डिस्टन्स असणार आहे तितकंच व्हर्टेक्स आणि डायरेक्ट्रिक्स असणार आहे, ही कॉन्सेप्ट पक्की डोक्यात ठेवा, ह्या बेसना तुम्हाला भरपूर सारे प्रॉब्लेम्स इझिली सुटणार आहेत. तर दिस इज ऑल अबाउट द फोर टाइप्स ऑफ पॅराबोला, त्याच्यामध्ये मेन कॉन्सेप्ट आपण काय पाहिल्या, कॉन्सेप्ट पाहिली फोकस, कॉन्सेप्ट पाहिली डायरेक्ट्रिक्स, कॉन्सेप्ट पाहिली व्हर्टेक्स, व्हर्टेक्स टू फोकस जे डिस्टन्स आहे तेच व्हर्टेक्स टू डायरेक्ट्रिक्स असतं, म्हणजे हे डिस्टन्स ए हे डिस्टन्स ए म्हणजे फोकस टू डायरेक्ट्रिक्स हे डिस्टन्स किती असणार आहे, ए प्लस ए म्हणजे टू ए. मग लक्षात घ्या फोकस टू डायरेक्ट्रिक्स यांच्यामधलं डिस्टन्स किती असणार आहे, टू ए इतकं. आता टर्मिनॉलॉजी मध्ये आपण ऑलरेडी काय पाहिलंय, फोकस पाहिलाय, डायरेक्ट्रिक्स पाहिलंय, व्हर्टेक्स पाहिलंय, बरोबर ना. आता केअरफुली लक्ष द्या काय काय कॉन्सेप्ट राहिला पॅराबोलाशी रिलेटेड, आता तुम्हाला चांगलं माहित पाहिजे. सर्वात पहिल्यांदी पॅराबोला म्हटला की त्याचे इक्वेशन तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून इथे चारही इक्वेशन तुम्हाला सांगितले, कसे आले ते पण सांगितले. मग पॅराबोलामध्ये तुम्हाला आता पॅराबोलाची कॉन्सेप्ट माहिती आहे, पॅराबोलाचे चारही टाइप आणि त्याचे चारही इक्वेशन माहिती आहे, त्याच्यासाठी गरज फक्त तुम्हाला फोकस, व्हर्टेक्स आणि डायरेक्ट्रिक्स होती, पण इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला पॅराबोलाशी रिलेटेड माहिती पाहिजे, जसं की ऍक्सिस ऑफ पॅराबोला.
सर्वात पहिल्यांदा पॅराबोला ज्या ऍक्सिसच्या भोवती सिमेट्रिक आहे त्याला आपण म्हणतो ऍक्सिस ऑफ पॅराबोला. इथं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, इथे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, इथे निगेटिव्ह वाय ऍक्सिस. म्हणजे दुसरी कॉन्सेप्ट तुमची जी होती ऍक्सिस ऑफ पॅराबोला, तो ज्या ऍक्सिसच्या भोवती सिमेट्रिक आहे तो त्याचा काय झाला, ऍक्सिस ऑफ पॅराबोला. त्याच्यानंतर क्वाड, क्वाड ऑफ पॅराबोला. क्वाड कॉन्सेप्ट तुम्हाला सर्कलमध्ये वगैरे सुद्धा चांगली माहिती आहे. क्वाड म्हणजे काय, कोणत्याही कर्वचे दोन पॉईंट जॉईन करणारी सेगमेंट, एनी सेगमेंट दॅट कॅन जॉईन द टू पॉइंट ऑन द सेम कर्व. लक्षात घ्या, एनी सेगमेंट दॅट जॉईन द एनी टू पॉइंट ऑन अ एनी टू डिफरंट पॉइंट ऑन अ कर्व. कर्व म्हणतोय सर्कलमध्ये, तीच कॉन्सेप्ट आहे. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला किंवा टू डायमेन्शनल कोणती जॉमेट्री घ्या, तर क्वाडची कॉन्सेप्ट एकच आहे की काय, अ सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन दी कर्व. मग या पॅराबोलावरती कोणते दोन पॉईंट घ्या, ते दोन पॉईंट जॉईन करणारी कोणती सेगमेंट म्हणजे काय झाली, क्वाड झाली. आता क्वाड आल्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुमची फोकल क्वाड. कोणती गोष्ट येईल, फोकल क्वाड. फोकल क्वाड एकदम सिंपल आहे की तर कोण आहे फोकस. क्वाड तर काय आली, क्वाड म्हणजे काय, सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट. फोकल क्वाड कधी म्हणायचं, इफ इट इज पास थ्रू फोकस. एनी क्वाड दॅट कॅन पास थ्रू फोकस इट्स बिकम फोकल क्वाड. आलं लक्षामध्ये. आता फोकल क्वाड, त्याच्यानंतर डबल ऑर्डिनेट. डबल ऑर्डिनेट एकदम सिंपल आहे. डबल ऑर्डिनेट म्हणजे काय, एनी क्वाड विच इज परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ पॅराबोला. हा पॅराबोला ऍक्सिस आहे ना, त्याला परपेंडिक्युलर जर क्वाड असेल, ही क्वाड जर मी घेतली तर ही काय झाली, पॅराबोलाच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर झाली. किंवा ही क्वाड घ्या किंवा ही क्वाड घ्या, ऍक्सिस ऑफ पॅराबोलाला परपेंडिक्युलर होणारी क्वाड म्हणजे काय झाली, डबल ऑर्डिनेट. आणि ए परपेंडिक्युलर फोकल क्वाड. आता बघा का, फोकल क्वाड पण कशी, समजा मी अशी काढली ही फोकल क्वाड आहे, पण ही क्वाड ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे का, नाहीये. म्हणजे ही काय होणार नाही, लॅटरस रेक्टम होणार नाही. अ क्वाड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऍट फोकस, किंवा अ फोकल क्वाड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ अ पॅराबोला इज कॉल्ड ऍज लॅटरस रेक्टम. लक्षामध्ये, म्हणजे क्वाड, फोकल क्वाड, डबल ऑर्डिनेट आणि लॅटरस रेक्टम, ह्या चार गोष्टीत काय झालं, तुमच्या पॅराबोलाशी निगडीत ऑलवेज येणार आहेत. मग आता त्याच्यावरती बेस्ट फॉर्म्युलेशन सुद्धा तुम्हाला जमले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा हा पॉइंट आहे, थोडस इरेज करतोय बघा. हा फोकस आहे एस ए झिरो आणि ही क्वाड आहे, हिला मी फोकल क्वाड म्हणणार आहे. आता याचं इक्वेशन मला माहिती आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स. मग आता ही काय आहे, एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर झाली, कारण ती कोण झाली, लॅटरस रेक्टम झाली. फोकल क्वाड म्हणजे क्वाड पासिंग थ्रू फोकस, लॅटरस रेक्टम म्हणजे काय, अ फोकल क्वाड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ पॅराबोला. ही फोकल क्वाड आहे कारण ती फोकसमधून जाते, पण ती ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे म्हणून ही कोण झाली, लॅटरस रेक्टम झाली. कोण झाली, लॅटरस रेक्टम. मग आता ही जी काही लॅटरस रेक्टम आहे, हिचे एंड पॉइंट्स तुम्हाला लगेच सांगता आले पाहिजे. काही लेन पॉइंट, पहिली गोष्ट तर ती फोकस म्हणून जाते म्हणून याचा एक्स कॉर्डिनेट काय येणार आहे, ए. याचा सुद्धा एक्स कॉर्डिनेट काय येणार आहे, यात शंका नाही. आता वाय कॉर्डिनेट काय येईल म्हणून एक्स व्हॅल्यू मी तर टाकली फोर ए, एक्स व्हॅल्यू ए टाकली, कारण हा पॉईंट कुठे आहे, तर त्या पॅराबोलावरती, पॅराबोलावरती तो पॅराबोलाचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल म्हणून एक्स व्हॅल्यू ए मी तर पुट केली फोर ए इंटू ए, म्हणजे फोर ए स्क्वेअर, स्क्वेअर घेतलं वायची व्हॅल्यू किती आली, प्लस ऑर मायनस टू ए. फर्स्ट क्वार्टर मध्ये घेतला तर प्लस टू ए आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये घेतला तर मायनस टू ए. म्हणजे लॅटरस रेक्टमचे एंड पॉईंट्स किती आले, ए टू ए, ए मायनस टू ए. कसे आले तुमच्या समोर मी इझिली कॅल्क्युलेट करून टाकतोय. मग सेम स्टोरी, जर पॅराबोला हा असेल तर एक्स व्हॅल्यू किती असणार आहे, मायनस ए, इथं असणार आहे मायनस ए. पॅराबोलाचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, एक्स व्हॅल्यू मायनस ए इथं पुट करा, वायची व्हॅल्यू किती, मायनस फोर ए इंटू मायनस ए, मायनस वाय प्लस फोर ए स्क्वेअर, स्क्वेअर घेतलं तर प्लस टू ए आणि इकडे काही मायनस टू ए. म्हणजे हा पॅराबोला असेल तर एन पॉईंट ऑफ लॅटरस रेक्टम काही मायनस ए टू ए, मायनस ए मायनस टू ए. सेम स्टोरी, जर तुम्ही इथे एन पॉईंट ऑफ लॅटरस रेक्टम तुम्हाला काढायचे असतील तर हा ऍक्सिस आहे, याला फोकस मध्ये परपेंडिक्युलर म्हणजे ही झाली लॅटरस रेक्टम. इथं तुम्हाला आता माहिती कोण आहे, लक्षात घ्या, वाय कॉर्डिनेट माहिती, काय वायची व्हॅल्यू ए, म्हणजे डिस्टन्स ए, म्हणजे इथं याची वाय कॉर्डिनेट काय येणार आहे, ए. मग आता इथं वायची व्हॅल्यू टाकली तर फोर ए इंटू ए,
मग 4a इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे प्लस 2a आणि मायनस 2a म्हणजे पॅराबोला असा असेल तर लॅटर सेक्टमचे एंड पॉईंट्स किती येईल 2a मायनस 2a आणि इथे जर तुम्ही गेला तर किती येईल 2a मायनस a आणि मायनस इथे घ्यायला येईल तुम्हाला ती असे मायनस 2a मायनस a मायनस 2a मायनस a अशा पद्धतीनं चारही पॉईंटसाठी तुम्ही एंड पॉईंट ऑफ लॅटर सेक्टम फाइंड करू शकता. आता अजून एक गोष्ट येणार आहे लेंथ ऑफ लॅटर सेक्टम म्हणजे ही कोण आहे लॅटर सेक्टम याची लेंथ इथून हे डिस्टन्स 2a हे डिस्टन्स 2a म्हणजे 4a हे डिस्टन्स 2a हे डिस्टन्स 2a म्हणजे 4a हे डिस्टन्स 2a हे डिस्टन्स 2a म्हणजे 4a हे डिस्टन्स 2a हे डिस्टन्स 2a म्हणजे किती झालं 4a म्हणजे फोकस जर a 0 असेल तर कुठल्याही ए झिरो प्लस ऑर मायनस ए झिरो असेल तर लेंथ ऑफ लॅटर सेक्टम तुमची अल्वेज काय येणार आहे 4a येणार आहे. तर हे झालं तुमच्या पॅराबोलाची मेन कॉन्सेप्ट पॅराबोलाचे चारही टाइप्स विथ फॉर्म्युलेशन्स आणि पॅराबोलाशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज की कोणकोणत्या टर्म्स पॅराबोलाशी रिलेटेड असणार आहेत आणि ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की काय करा लाईक करा कमेंटमध्ये मेन्शन करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.